आजही सांगतो आहे, भविष्यात माझ्या जीवाला धोका झाला तर खडसे खेवलकर, रोहिणी ते खडसे खेवलकर आणि एकनाथ खडसे हेच जबाबदार राहतील. युती करून गद्दारी करून उभा राहिला त्या ठिकाणी सर्वांच्या समर्थनाने त्याच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना चढतोय. पर्यायाने मला आत्महत्या करावं लागेल. शेवटी स्थिती ही आहे. जिद्ध म्हणणं आहे की याचे सगळे कॉल डिटेल, कॉल रेकॉर्ड वगैरे सगळे तपासा, यापूर्वीचे पार्श्वभूमी तपासा, त्या ऑडिओ क्लिप दिलेले आहे त्या ऑडिओ क्लिप तपासा. हा कलगीतुरा रंगला आहे जळगावच्या मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील आणि एकनाथ खडसेंच्या कन्या रोहिणी खडसे यांच्यात. रोहिणी खडसे यांच्या गाडीवर काल रात्री 9 सुमारास 7 जणांनी हल्ला केला. एकाच्या हातात तलवार, एकाच्या हातात लोखंडी रॉड, तर एकानं पिस्तूल रोखलं असा आरोप रोहिणी खडसे यांनी केलाय. पिस्तूल रोखून ठेवलेलं होतं, एकाने तलवार दाखवून त्याच्या हातामध्ये होती आणि त्यांनी गाडी उघडण्याचा प्रयत्न केला पण गाडी लॉक असल्यामुळे ती उघडणं त्यांना शक्य झालं नाही. पण म्हणून गाडी उघडणं शक्य झालं नाही म्हणून त्यांनी तो जो रॉड आहे तो माझ्या बाजूने, माझ्या मी जिथे बसलेले होते तिथे त्यांनी तो मारण्याचा प्रयत्न केला आणि मारलं. एवढ्या जोरात मारलेला आहे की आमचा अख्खा काच तो तुटलेला आहे. मला तो मारताना दिसला म्हणून मी वाकली म्हणून जे काय मला मी वाचले आहे ते त्याच्यामुळे वाचू शकले. आणि हे सगळं अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केल्याचा आरोप रोहिणी खडसे आणि एकनाथ खडसे यांनी केलाय. म्हणजे मी शिवसेनेचा आहे. कुठला शिवसेनेचा आमदार आहे? अपक्ष आमदार आहे. शरद पवार साहेबांच्या आशीर्वादाने, रवींद्र भैयाच्या त्यागामुळे निवडून आलेला आहे. रवींद्र भैयांनी तिकीट त्यांच्यासाठी नाकारलं आणि सगळ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मेहनत करून याला निवडून आणलं अपक्ष म्हणून. कुठला शिवसैनिक आहे? एका बाजूला म्हणतो मी शिवसेनेचा प्रमुख आहे, दुसऱ्या बाजूला अपक्ष येतो. गद्दारी केली यांनी युतीची. तर दुसरीकडे चंद्रकांत पाटील यांनी थेट आत्महत्याच कराविषयी वाटते आहे असा आरोप करत एकनाथ खडसेंकडून जीवाला धोका असल्याचा आरोप केलाय. माझ्या विरोधात पराभूत झालेल्या खडसे साहेबांच्या कन्या रोहिणीताई खडसे खेवलकर या म्हणताना चोप देऊ. त्यांच्या मनामध्ये माझ्याविषयी किती तीव्र भावना आहे, माझ्याविषयी किती दुखापत आहे, मला कसं संपवता येईल ही भावना त्यांची स्पष्ट होते ना याच्यातून की नाही होत आहे. आणि मी खरं सांगतो आहे की यांच्यापासूनच माझ्या जीवाला धोका होईल. याच्यापूर्वी मी लिहून दिलेलं आहे, आजही सांगतो आहे, भविष्यात माझ्या जीवाला धोका झाला तर खडसे खेवलकर, रोहिणीताई खडसे खेवलकर आणि एकनाथ खडसे हेच जबाबदार राहतील. बोदवड नगरपंचायतीच्या निवडणुकीपासून हा राजकीय वाद सुरू झाल्याचं बोललं जात आहे. रोहिणी खडसे यांच्या जबाबानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे, मात्र अद्याप कुणालाही अटक केलेली नाही आहे. एकूण 6 आरोपी असल्याचं, त्यातील 3 आरोपींची नावे फिर्यादीमध्ये देण्यात आलेली आहेत व या घटनेचा तपास पोलिसांकडून चालू आहे. सर, जे आरोपीचे नावं घेतले गेलेले आहेत कोणाला अटक करण्यात आलेली आहे? अजून कोणत्याही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. तर दुसरीकडे चंद्रकांत पाटलांनी मात्र या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. सभापती महिला आहे, अनेक महिला ग्रामसेवक, अनेक महिला तलाठी आहे. अशामध्ये या सगळ्या महिला अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत असतात. प्रतिभाताई या मतदारसंघाचं नेतृत्व केलेलं आहे. अशा या मतदारसंघात पहिल्यांदा असा काही महिला प्रतिनिधी हल्ला होत असेल तर तो भ्याड आणण्याचा निषेध केला पाहिजे आणि मी अतिशय तीव्र शब्दात असा निषेध करतो. तर एकनाथ खडसेंनी चंद्रकांत पाटलांच्याच ऑडिओ क्लिप तपासा असं म्हणत पाटलांवर आरोप केलाय. 2 ऑडिओ क्लिप मी व्हायरल केल्या होत्या, त्या तुम्ही ऐकल्या असतील कदाचित. आणि त्या ऑडिओ क्लिपमध्ये काय आहे, याच ठिकाणी तो कार्यकर्ता बायकोची मागणी करतो. एखाद्याच्या बायकोला म्हणतोय की मला तुझ्याबरोबर अशा अश्लील कृत्य करायचे आहे. हे कोणते भाषण आहे, कोण आहे ते कार्यकर्ते आणि कोण याला थारा देत आहे? आता एकमेकांवर सुरू झालेल्या आरोपात तथ्य किती आहे हे वेगळंच, पण महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला कुठेतरी गालबोट लागतंय हे मात्र नक्की. चंद्रशेखर नेवे, एबीपी माझा, जळगाव. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.